नमस्कार, मी अंजली, अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहे चायनीज भेळची रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे, पण चायनीज म्हटलं की मग आपल्याला बाहेरचं ऑप्शन दिसतं, पण आपण घरातसुद्धा खूप छान पद्धतीने चायनीज आयटम बनवू शकतो. तर चला मग त्यातला एक प्रकार म्हणजे चायनीज भेळ आज आपण बनवायला सुरुवात करूया. तर आपण त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते बघूया. एक मोठा कांदा घ्यायचा आहे, कांदा बारीक उभा चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा. त्याच पद्धतीने आपल्याला गाजर घ्यायचं आहे, तर गाजरही मी त्याच पद्धतीने चिरून घेतलेले आहे. सगळ्या भाज्या आपल्याला ह्या फिंगर शेपमध्ये कट करून घ्यायच्या आहेत. इथे कोबी पण आपल्याला त्याच पद्धतीने उभी चिरून घ्यायची आहे. शिमला मिरची घेतली आहे मी इथे, आणि त्याच पद्धतीने इथे कांद्याची पात बारीक चिरून घ्यायची अगदी, आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि लसूण आपण असा उभा कट करून घेतलेला आहे. 1 चमचा शेजवान सॉस, 1 चमचा रेड चिल्ली सॉस, आणि 1 चमचा आपण टोमॅटो केचप घेतलं आहे. 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे. इथे 1 चमचा विनेगर घेतलेला आहे, आणि 1/2 लिंबू, चवीनुसार मीठ, आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर. तर हे सगळं साहित्य चायनीज भेळ बनवण्यासाठी लागतं. तर इथे मी एका बघू शकता की एक मी चाळणी घेतली आहे, त्यामध्ये हे मी बॉइल्ड नूडल्स घेतले आहेत. म्हणजे नूडल्स आपण ऑलरेडी बॉईल करून घेतलेले आहेत. पाणी ठेवायचं गॅसवर, आणि त्यामध्ये कुठलेही हक्का नूडल्स असतील तर ते पाण्यात अगदी 10 मिनटं असे शिजवून घ्यायचे, म्हणजे ते मऊ होईपर्यंत. आणि त्यानंतर मग चाळणीत काढून त्याला छानपैकी थोडंसं मोकळं करून घ्यायचं. आता मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे, तर आपल्याला हे तेल गरम होऊ द्यायचं आहे. तर बघा, इथे आपण जे आपले नूडल्स आहेत ते ह्याच्यावर आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेऊया. तर ह्या नूडल्सवर आपल्याला 2 चमचे जे कॉर्नफ्लोअर घेतले आपण ते टाकून द्यायचं आहे, म्हणजे नूडल्स जास्त क्रिस्पी होतील. यातच आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ पण ॲड करायचं आहे. तर इथे मी साधारणतः 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेले. कॉर्नफ्लोअर नसेल तर मग अगदी तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तेही तुम्ही लावू शकता. इथे आपण 1/2 चमचा इथे मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे छान नूडल्ससुद्धा एकदम टेस्टी लागतात. तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित कोट करून घ्यायचं, आणि हे नूडल्स गरमागरम आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत. तर तेल अगदी कडकडीत असावं. जर तेल कडकडीत नसेल तर मग तुमचे हे नूडल्स क्रिस्पी होणार नाहीत. तर त्यासाठी लक्षात ठेवा, अगदी तेल एकदम गरम असावं, आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे नूडल्स टाकून फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ लागत नाही, साधारणतः 2 ते 3 मिनटात हे दोन्ही साईडने अगदी क्रिस्पी होऊन जातात. कारण यावर आपण कॉर्नफ्लोअर पण लावलेलं आहे. अगदी छानपैकी कडकडीत एकदम तेलात गरम आपण फ्राय केलं की मग हे एकदम छान क्रिस्पी होतात. खूप जास्त पण फ्राय करायचं नाहीतर मग हे एकदम लाल होतात. तर बघा किती छान एकदम क्रिस्पी झालेले आहेत. तर आता आपण एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने काढून घेतलेले आहे, आणि त्याच पद्धतीने मी बाकीचे पण नूडल्स फ्राय करून घेणार आहे. तर नूडल्स फ्राय करत असताना त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला नूडल्स बॉईल करून घ्यायचे. तर आपल्याला कुठलेही नूडल्स वापरता येतील, बाजारात वेगवेगळ्या पद्धतीचे नूडल्स मिळतातच. तर आता आपण त्यासाठी तडका रेडी करतो आहे. तर चायनीज भेळसाठी सगळ्यात अगोदर मी कढाईमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आता त्यावर आपण कांदा टाकूया. व्यवस्थित कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आपल्याला इथे सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या आहेत. तर बघा, आपण इथे गाजरही त्याच पद्धतीने टाकलेलं आहे. शिमला मिरची पण ॲड करूया आपण इथे. हव्या त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता. चायनीज भेळचं एक वैशिष्ट्य म्हणजे यात आपण खूप साऱ्या भाज्या टाकतो, आणि हे घरी बनवलं आहे त्याच्यामुळे हे हेल्दी आहे. तर तुम्ही नक्की 1-2 तरी ट्राय करू शकता. तर इथे बघा, आपण लसूण आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे. आणि नेहमी आपण मुरमुऱ्याची भेळ वगैरे करतो, तर त्या भेळला थोडंसं ऑप्शन किंवा नवीन ट्विस्ट म्हणून आपण अशा प्रकारची भेळसुद्धा घरी ट्राय करू शकतो. इवन वीकेंडला किंवा लहान मुलांसाठीसुद्धा आपण ही भेळ ट्राय करू शकतो. तर कोबी फ्राय करायची व्यवस्थित, त्यानंतर थोडीशी आपण कांद्याची पात पण टाकलेली आहे, आणि ह्या भाज्या व्यवस्थित मऊसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. अगदी 1-5 ते 7 मिनिट लागतील. छान एकदम मऊसर झाल्या की मग ह्या काढून घ्यायच्या. तर आता आपले हे जे नूडल्स आहेत ते फ्राय करून ठेवले होते, ते थंड झालेले आहेत. आता आपण याला ब्रेक करून घेऊया, कारण हे खूप लांब असतात, आणि जरा भेळ खाण्यासाठी हे थोडंसं आपल्याला ब्रेक केलं पाहिजे, नाहीतर मग ते व्यवस्थित आपल्याला खाता येणार नाही. तर बघा, अशा प्रकारे मी भेळसाठी असे तोडून घेतलेले आहेत अगदी. आणि इथे आपल्या ज्या भाज्या आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेतलेत. तर यावर आता आपण रेड चिली सॉस टाकूया. 1 चमचा साधारणतः 1 चमचा इथे आपण घेतलेलं आहे शेजवान सॉस. इथे सोया सॉसही टाकूया आपण. टोमॅटो केचप पण आपल्याला त्यातच ॲड करायचं आहे. छान टेस्ट येते टोमॅटो केचपने. आणि व्हाईट विनेगर, तर हे विनेगर तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळेल. तर फक्त प्लेन विनेगर यूज करायचं आहे आपल्याला. आणि इथे 1/2 लिंबू टाकलेलं आहे आपण.
आणि इथे आपण तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं अजून मीठ पण टाकू शकता, पण सॉसेसमध्ये वगैरे मीठ असल्यामुळं मी इथे जास्त यूज केलेलं नाही आहे. तर आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं, सगळ्या भाज्यांना सॉस व्यवस्थित लागला पाहिजे. आणि आता ही जी फ्राईड नूडल्स आहेत हे यात टाकून आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, लहान मुलांनासुद्धा असं अशी जर भेळ तुम्ही खायला दिला तर तेही आवडीनं खातील, आणि तुम्हालासुद्धा नवीन काहीतरी एक आयटम किंवा एक पदार्थ होतो भेळमधला. तर छानपैकी आपली इथे चायनीज भेळ तयार झालेली आहे. तर आता आपण ही चायनीज भेळ एका प्लेटमध्ये सर्व करूया. मस्त एकदम क्रिस्पी कुरकुरीत लागते आणि छानपैकी राहते. साधारणतः तुम्ही ही भेळ 1-7 ते 7 तास अशीच ही कुरकुरीत राहते, त्यानंतर थोडीशी शक्यता असते मऊ होण्याची, तर त्या अगोदरच ही संपवावी. यावर थोडीशी गार्निशिंगसाठी तुम्ही कांद्याची पात टाकू शकता. छान आपली चायनीज भेळ तयार आहे खाण्यासाठी, तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच घंटीचा आयकॉन दिले त्यालाही क्लिक करा.